नमस्कार मी विलास बडे बेधडक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आरक्षण हा आपल्या देशातला अत्यंत संवेदनशील असा मुद्दा आहे त्याच्यावर बोलताना त्याच्या संदर्भात निर्णय घेताना राजकीय पक्ष कायम फायद्या तोट्याचा विचार करत असतात एका बाजूला मोदी सरकार आरक्षण विरोधी असल्याची हळी दिली जात असताना मोदी सरकारनं आज अनुसूचित जाती अनुसूचित जमातींसाठीच जे राजकीय आरक्षण आहे ते दहा वर्षांनी वाढवण्याचा एक मोठा निर्णय घेतलाय गावकुसाबाहेरचं जगणं ज्यांच्या वाट्याला आलं अशा वर्गाला मुख्य प्रवाहात सहभागी होण्याची संधी मिळावी म्हणून राजकीय आरक्षणाचा हेतू होता आणि त्या अनुषंगानं गेली सत्तर वर्षे है है। हे आरक्षण सुरू आहे राज्यघटनेतील कलम तीनशे चौतीसनुसार लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये एस सी एस टी आरक्षण लागू करण्यात आलं त्यावेळी हे राजकीय आरक्षण दहा वर्षांसाठी लागू करण्यात आलं त्यानंतर सातत्यानं गेल्या सत्तर वर्षात सर्वच सरकारांनी त्याला मुदत वाढ दिली स्वबळावर सत्तेत आलेलं आणि आर्थिक आरक्षणाची सातत्यानं बाजू मांडणारं मोदी सरकार सुद्धा त्याला अपवाद ठरलं नाही त्यांनीही राजकीय आरक्षणाला आता दहा वर्षांची मुदत वाढ दिली आहे या अनुषंगानं अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि त्या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज आपण बेधडक मध्ये बोलणार आहोत मान्यवर पाहुणे आपल्यासोबत या सगळ्या विषयासंदर्भातले तज्ज्ञ आहेत काही वेळातच माझ्यासोबत इथे रेखा ठाकूर येथील वंचित बहुजन आघाडीच्या त्या प्रवक्त्या आहेत पण तिकडे औरंगाबादमधून ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळेसर आपल्याशी जोडले गेलेले आहेत डोळेसर स्वागत तुमचं तुषार निंबर्गी हे ब्राह्मण महासंघाचे प्रदेश पदाधिकारी आहेत त्यांचंही या चर्चेमध्ये स्वागत राजकीय विश्लेषक प्राध्यापक मिलिंद आवार्ड हे दिल्लीहून आपल्याशी जोडले गेलेले आहेत आपण त्यांचंही स्वागत करूया सुरुवातीला मला जयदेव डोळेसरांकडे जायचं आहे डोळेसर सातत्यानं आर्थिक आ, निकषावर आरक्षण दिलं जावं अशी भूमिका मांडणारी भाजप संघ त्याचबरोबर ज्या भाजपला सातत्यानं आरक्षण विरोधी भाजप आहे अशी टीका केली जाते हाळी दिली जाते अशा भाजपनं आज दिलेली ही मुदतवाढ याकडे तुम्ही कसं पाहता आणि ही मुदतवाढ देऊन भाजपनं कुठंतरी आपण आरक्षणाला हात घालून हात पळवून घेणं टाळलंय का मोदी सरकारचा हा निर्णय खूप महत्त्वाचा मोठा असं काही मी मानत नाही कारण जवळपास सगळ्याच पक्षांच्या सरकारांनी ही दहा वर्षांची मुदतवाढ देऊ केलेली आहे कारण त्यांच्या पक्षालाही दलित मतांची आणि दलित कार्यकर्त्यांची गरज असते शा त्याशिवाय आपण कॉन्स्टिट्यूशनमधले जे काही तत्त्व स्वीकारलेली आहेत तर सामाजिक न्याय स्थापन करण्यासाठी लोकप्रतिनिधित्व म्हणून दलित जातींच्या काही कार्यकर्त्यांना आणि समाजसेवकांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे म्हणून ही तरतूद केलेली आहे आता शैक्षणिक आणि नोकऱ्यांमधलं आरक्षण ह्याच्याबद्दल संघाचा संशय आहे संघाचा विरोध आहे किंवा संशय आहे असं म्हणून हु. पण भाजप सुद्धा त्या मार्गाने जाऊ बघतो पण त्याला ते होत नाही आता गंमत अशी आहे की राजकीय आरक्षण हे दर दहा वर्षांनी का केलं गेलं तर तेव्हाच्या घटना समितीमध्ये आणि पार्लमेंटमध्ये असे काही डिबेट झाले की दहा वर्षांचं निवडून देऊन बघू तेव्हा बाबासाहेबांनी असं म्हटलेलं होतं की दहा वर्षात जर तुम्हाला अस्पृश्यता नाहीशी करता येणार नसेल विषमता जर नष्ट करणार येत नसेल तर दहा वर्षांची मुदत का कशी काय घालू शकतात तुम्हाला ती वारंवार वाढवावीच लागेल त्याच्यामुळे अस्पृश्यता आणि जातीयता जोवर समाजात असेल तोवर हे द्यावंच लागेल आणि दुसरा मुद्दा असा आहे की राजकारणात म्हणजे सत्तेच्या मोक्याच्या ठिकाणी गेल्याशिवाय तुम्हाला तुमच्या अनुकूल कायदे चर्चा आ, काही आ, विधी काही करता येत नाही म्हणून बाबासाहेबांचा तो आग्रह होता की विधिमंडळात आणि संसदेमध्ये दहा वर्षांचं जरी असलं तरी ते दर दहा वर्षांनी वाढवायचं की नाही हे ठरवावं पण सगळे शेवटी हे एक महत्वाचं आहे की शेड्युलकास्ट फेडरेशन हा जो बाबासाहेबांचा पक्ष होता त्यांनी एकोणीसशे छप्पन मध्ये आता अशी आरक्षण निकामी असतात त्यांचा काही उपयोग नाही म्हणून शेड्युलकास्ट फेडरेशनचा ठराव मांडून या आरक्षणाला विरोधही केला होता त्याप्रमाणे प्रकाश आंबेडकरांनी काही वर्षांपूर्वी अशा राजकीय आरक्षणांना विरोधही केलेला होता हो, आता हो, आम्हाला नकोत कारण त्याचा काहीच उपयोग होत नाही असं त्यांचं म्हणणं होतं नाही मला तुम्हाला ही जी चर्चा आहे हा निर्णय मोठा आहे म्हणतोय सर आपण आपल्याला आठवत असेल बिहारच्या निवडणुकीच्या ऐन तोंडावर सरसंघचालक मोहन भागवत यांनी एक वक्तव्य केलं होतं त्याची मोठी किंमत त्यांना तिथे मोजावी लागलेली होती विरोधकांनी त्याचा मोठा मुद्दा केला आणि काही दिवसांपूर्वी सरसंघचालकाने पुन्हा एकदा या मुद्द्याला हात घालत असं सांगितलं की या सगळ्या आरक्षणाच्या संदर्भात आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन त्याची समीक्षा केली पाहिजे एका बाजूला हे सगळं मंथन सुरू असताना हा निर्णय आलेला आहे नाही भागवतांनी नोकऱ्या आणि शिक्षण इथल्या आरक्षणाबद्दल वाद निर्माण केला होता राजकीय आरक्षणाबद्दल तसा वाद कोणाचाच नाहीये सवर्ण समाजाचं संघटन किंवा सवर्ण समाजाचं प्रतिनिधित्व करणारा संघ म्हणून अनेक ओपन कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होतो असा त्यांचा समज आहे कदाचित असा त्यांचा अपप्रचार पण आहे त्यामुळे त्यांच्या दबावापुढे पुढे येऊन त्यांनी असं म्हटलं होतं की हुशार विद्यार्थ्यांवर अन्याय होतो आणि मग अगदी कमी मार्क असलेल्या मुलांना जागा मिळतात वगैरे 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 पण हे तोही अपप्रचार आहे तोही गैरसमज आहे हे लक्षात आल्यावर मग आणि राजकीय किंमत चुकती केल्यावर त्याचा तो त्यांनी तो माघार घेतला पण राजकीय आरक्षण